गुड मॉर्निंग स्टूडेंट। देखो आज के वीडियो में हम हैं पेज नंबर 53। ओके, तो वहाँ पे हम देखेंगे अब एग्जांपल है। डू यू नो, ये आपको पता है। अब देखो, इफ़ अ मशीन इज नॉट अवेलेबल, जेव्हा यंत्र नव्हती, जेव्हा मशीनी नव्हत्या, बुलक टू द थ्रेसिंग, बैलांचा वापर केला जायचा मळणीसाठी। अ राउंड स्पेस इज क्लिअर इन द फील्ड अँड थ्रेसिंग फ्लोअर इज प्रिपेअर्ड। शेतात काय केलं जायचं, राउंड स्पेस, एक गोल जागा निवडला जायची, गोल जागा, आणि ती स्वच्छ केल्या जायची आणि तिच्यासाठी मळणीसाठी तिथे जागा तयार करायची। एखादी गोल जागा मळणीसाठी निवडायची शेतात कुठे पण, ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि तिथे मळणी करायची। अ पोस्ट इज इरेक्टेड ॲट इट्स सेंटर अँड अ बुलक इज टाईड। एक आपण असं लाकूड म्हणू शकतो, ज्याला खुटा म्हणतात एक प्रकारे, तो त्या जागेवर करायचा, रोवायचा, तिथे फिट्ट करायचा त्या जमिनीमध्ये आणि त्याला बैल बांधायचा। द बुलक वॉक्स इन सर्कल अराउंड द पोस्ट, आणि बैल त्या कुट्याला, इथे चित्र दिसत आहे बघा तुम्हाला, अशा प्रकारे एक लाकूड जर आपण तिथे मध्ये, ज्याला खुटा म्हणतात, आणि त्याला जर कुट्याला जर बैल बांधला तर त्या गोल जागेभोवती त्या बैलाला फिरता येते गोल गोल। द हार्वेस्टेड इयर्स आर सेपरेट इन द राउंड स्पेस सो दॅट दे गेट ट्रॅम्पल्ड अपॉन द बुलक। आणि मग काय करायचं, इफ द क्रॉप्स इज लार्ज, आणि मग काय करायचं, जे कणसं असतील आपले, जे काही धान्य असेल, तिथे ते खाली पसरून द्यायचं तिथे गोल त्या गोलाभोवती, आणि जसे जसे ते बैल त्या कणसांवरून फिरतात तसे तसे त्या कणसातील दाणे हे मोकळे वेगळे वेगळे होतात, कणसातून दाणे निघतात। इफ द क्रॉप इज लार्ज इन क्वांटिटी अ बिगर प्लेस इज प्रिपेअर्ड अँड मोर बुलक्स आर यूज टुगेदर। जर आपलं धान्य जास्त असेल, क्रॉप धान्य जास्त असेल, तर जागासुद्धा मोठी निवडायची, मोठी जागा निवडायची आणि तिथे जास्त बैल लावायचे, एकापेक्षा समजा दोन बैल तिथे लावायचे। थ्रेसिंग मे गो ऑन फॉर सेव्हरल डेज, आणि त्यासाठी तेव्हाच त्या मळणीला पण हे पुष्कळ दिवस लागतात, मळणी करण्याला पुष्कळ दिवस लागतात। फॉर द बुलक्स टू दिस इज हॅवी वर्क, आणि बैलांसाठी सुद्धा हे कठीण काम आहे, बैलांना सुद्धा या मळणीसाठी खूप कठीण, हे त्यांच्यासाठी खूप कठीण काम आहे, त्यांनासुद्धा खूप कष्ट करावं लागतात। मळणी म्हणजे एक प्रकारे शेतामध्ये अशी जागा निवडली जाते गोल, ठीक आहे असा गोल, आणि ती जागा पूर्ण स्वच्छ करतात, तिथे मध्येच एक लाकडी खुटा म्हणजे असं तिथे रोवतात आणि तिथे बैल बांधतात आणि बैल असा गोल गोल त्या खुट्याभोवती फिरतो आणिच मग तिथेच बैलाच्या पायाखाली येतील असं तिथे कंस पसरवले जातात गोल, आणि बैल बरोबर त्या खुट्याभोवती अवतीभोवती फिरतो बरोबर कंसांवरून चालत चालत, कंस त्याच्या पायाखाली, धान्य त्याच्या पायाखाली येईल असं त्याच्या रचले जाते, तिथे असा गोल रचला जातो। आणि जेव्हा बैल त्या धान्यावरून फिरतो, त्या कंसांवरून फिरतो, तेव्हा त्याच्यातील जे दाणे असतात ते आपोआप त्या कंसांमधून बाहेर येतात। आणि जर आपल्याकडे धान्य जास्त असेल, कणसे वगैरे जास्त असतील, तर मग हा गोलसुद्धा, जागासुद्धा मोठी निवडतात, जास्त मोठी जागेवर ते मळणी करतात आणि त्याच्यात एकाच्याऐवजी जास्त बैल वापरतात, दोन किंवा तीन असे बैल तिथे वापरल्या जातात आणि मळणी करण्याला खूप दिवस लागतात, आणि त्याचबरोबर हे मळणीचं काम करण्यासाठी बैलाला पण खूप कष्ट करावे लागतात। द ग्रेन्स ऑप्टेन आफ्टर विनोईंग इज अ फील्ड इन सॅक्स। जेव्हा धान्य तयार होते, धान्य पूर्ण दाणे वगैरे कणसातून बाहेर येतात, तेव्हा ते पोत्यात भरले जातात। प्रॉपर केअर इज टेकन टू मेक शुअर दॅट इट विल नॉट बी अटॅक बाय इन्सेक्ट ऑर अदर पेस्ट सच ॲज माईस अँड रॅट। धान्य पोत्यात भरतात आणि ते धान्य पोत्यात भरल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठले किडे नाही झाले पाहिजे किंवा उंदरांनी आणि घुशींनी काय केलं, ते धान्य खराब नाही केलं पाहिजे, म्हणून त्या धान्याची काळजी घेतली जाते। आफ्टर पुटिंग असाईड सम ग्रेन्स फॉर द फॅमिली, आणि त्यातील थोडंसं धान्य हे त्यांच्या परिवाराला पूर्ण वर्षभर पुरेल असं ते धान्य समजा परिवारासाठी काढून ठेवतात, त्यांच्या घरी जेवढं खायला त्यातलं लागते धान्य तेवढं घरी काढून ठेवतात। द रिमेनिंग सॅक आर सेंट
टू द मार्केट प्लेस टू बी सोल्ड. आणि उरलेले जे धान्याची पोती असतात ती मार्केटमध्ये विकायला नेतात. वेन द ट्रेडर्स दे आर बाय द ग्रेन्स, आणि व्यापारी ते धान्य मग विकत घेते. कोण विकत घेते? मग व्यापारी ते धान्य विकत घेते. द फार्मर गेट्स मनी फॉर द क्रॉप दॅट ही हॅज ग्रोन, आणि तेव्हा शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात. तो काय करते? मळणी झाल्यानंतर ते काय करून घेते? ते उफडून घेतात छान ते धान्य. मग ते धान्य काय करतात? पोत्यात भरतात ते दाणे. ते पोते भरल्यानंतर धान्य त्याची काळजी घेतात उंदरांनी, आणि त्यात किडे नाही झाले पाहिजे, उंदरांनी घुशींनी त्रास नाही दिला पाहिजे म्हणून त्याची काळजी घेतात. पोते भरून ठेवतात. मग जेवढे पोते घरी पाहिजे तेवढे घरी काढतात आणि बाकी मार्केटमध्ये विकतात. मार्केटमधून कोण घेते त्याला विकत? व्यापारी घेते. आणि त्याच्याचमुळे मग व्यापारी विकत घेते तेव्हाच त्या धान्याचे पैसे शेतकऱ्याला मिळतात. अर्जुन काय म्हणते? बट द भाकरी इज नॉट रेडी एट. पण भाकरी कुठे बनली अजून? मदर सेड. मग त्याची आई काय म्हणते? नो नो ऑफकोर्स नॉट, नाही बनली. अँड द स्टोरी इज नॉट फिनिश आयदर, लिसन. त्याची आई काय म्हणते? अरे भाकरीची गोष्ट नाही संपली, पण अजून पुढे ती गोष्ट संपायची, अजून पुढे ऐक. द ग्रेन दॅट द ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. व्यापारी जे धान्य विकत घेते ते पूर्ण देशभरात वाटल्या जाते, पूर्ण देशामध्ये ते वाटल्या जाते, सगळीकडे जाते. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय मीन्स ऑफ ट्रक्स ऑर गुड्स ट्रेन्स. आणि वाहतुकीच्या मदतीने, म्हणजे ट्रकच्या आणि रेल्वेच्या मदतीने ते सगळीकडे पाठवल्या जाते. इट इज द टर्न ऑफ पोर्टर्स अँड ट्रक्स ड्रायव्हर्स टू पुट इन देअर लेबर. आणि ट्रक ड्रायव्हरला आणि मजुराला सुद्धा काय करावं लागते? याच्यात मेहनत करावी लागते. ट्रान्सपोर्ट कॉस्ट अ लॉट टू, आणि वाहतुकीलासुद्धा खूप खर्च येतो, वाहतुकीलासुद्धा खूप खर्च येतो. नाऊ द सॅक्स ऑफ ग्रेन रिच द प्रोव्हिजन स्टोअर. नंतरच ही धान्याची पोते कोणाकडे येतात? छोट्या छोट्या स्टोअरमध्ये दुकानदाराकडे येतात, जसं की किराणा दुकानवाल्याकडे येतात असं आपण म्हणू शकतो. पीपल बाय द ग्रेन्स फ्रॉम दे, आणि लोक त्यांच्याकडून मग ते धान्य विकत घेतात. शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडे जाते, व्यापाऱ्याकडून ते पूर्ण देशभरात पसरवल्या जाते, ट्रकनी रेल्वेनी ते सगळीकडे नेल्या जाते, वाहतुकीलासुद्धा खूप खर्च येतो. आणि मग ते धान्य कुठे? दुकानदार, छोटे छोटे दुकानदार, किराणा दुकान वगैरे आपण म्हणू शकतो अशा लोकांकडे जाते. आणि आपण कुठून घेतो मग तेच धान्य विकत? किराणा दुकानातून घेतो. द सॉर्ट आउट एनी स्टोन्स ऑर रबिश टू क्लीन द ग्रेन. आणि मग जेव्हा आपण ते धान्य घरी आणतो तेव्हा आपण त्याला स्वच्छ करतो, त्यातील खडे काढतो, त्यातील कचरा काढतो आणि त्याला छान स्वच्छ करतो. दे गेट इट मिल्ड इन टू फ्लोअर, आणि ते आपण दळण्यासाठी देतो ना. आपल्या घरी जर गहू असतील, आपण जर किराणा दुकानातून गहू आणले तर ते आपण स्वच्छ करतो, निवडून घेतो आणि मग ते चक्कीवर आपण दळायला देतो त्याचं पीठ करण्यासाठी. देन व्हाईल कुकिंग द फ्लोअर इज नीडेड इन टू लम्स. द लम्स आर टेक फ्लॅटेंड इन टू अ भाकरी अँड रोस्टेड. मग ते पीठ काय करतो आपण? पीठ मग चक्कीतून दळून आल्यानंतर त्याचं पीठ होते गव्हाचं. मग ते काय करतो आपण? स्वयंपाक बनवण्यासाठी, म्हणजे कुकिंग, आपण त्याची पोळी वगैरे बनवण्यासाठी आधी त्याला भिजवून घेतो कणिकला, त्याला छान त्याला भिजवून घेतो आणि त्याचे गोळे बनवतो. आणि काय करतो? वी स्पेंड ऑन फ्युएल टू अँड दस ॲट द इन. आपण काय करतो? पिठाची त्याला छान भिजवून घेतो, मग त्याची पोळी लाटतो आणि मग त्याला भाजावं लागते ना गॅसवर, त्यालासुद्धा इंधन लागते, त्यालाही खर्च लागतो पोळी बनायला. ऑफ ऑल दीज द भाकरी अपिअर इन वर्षा अँड अर्जुन प्लेट. हे सर्व झाल्यानंतर तेव्हा कुठे अर्जुन आणि वर्षाच्या प्लेटमध्ये ती भाकरी येते. नाव वुड इट बी राईट टू वेस्ट फूड दॅट वी गेट थ्रू द एफर्ट ऑफ सो मेनी पीपल. मग अन्न किती मेहनतीने आपल्या ताटात येते, मग हे अन्न वाया जाऊ देणेच बरोबर आहे का? अन्न म्हणजे अन्नाच्या मागे किती लोकांची मेहनत आहे, किती लोक अन्नासाठी मेहनत करतात, मग अन्न वाया जाऊ द्यायचं का आपण?
नाही. कुठून येते अन्न? आधी ते शेतात पिकवावं लागते, शेतात उगवल्यानंतर त्याला काय करावं लागते, कापणी करावी लागते, त्याच्यानंतर त्याची मळणी करावं लागते, उफणावं लागते. मळणी म्हणजे त्याचे कणसातील दाणे काढावं लागतात, त्यातील कचरा साफ करावा लागतो, त्याच्यानंतर काय करावं लागते, ते धान्य पोत्यात भरून काय करावं लागते, थोडंसं घरी ठेवून व्यापाऱ्याकडे जाते, व्यापाऱ्याकडून काय जाते, पूर्ण देशात जाते. मग तिथून जिथे सर्वीकडे गेल्यानंतर ते छोट्या छोट्या किराणा दुकानदारांकडे जाते. तिथून मग आपण ते किराणा दुकानातून विकत घेतो, त्याला छान स्वच्छ करतो, दळून आणतो, आणि तेव्हाच कुठे मग दळून आणल्या पीठ झाल्यानंतर मग त्याची आपल्याला पोळी बनवायलासुद्धा काय लागते, गॅस वगैरे लागते ना. म्हणजेच मग आपण तशी भाकरी जी असते ती वाया जाऊ द्यायची का अन्न? अजिबात नाही, कारण भाकरी अन्नाच्या मागे खूप जणांची मेहनत असते. ओके, तर आज आपण हे बघितलं हा पॅरेग्राफ, तर हा पॅरेग्राफ तुम्हाला पूर्ण रीड करून ठेवायचा आहे. ठीक आहे, हा पूर्ण रीड करायचा, त्याच्यावर मी थोडंसं होमवर्क देईल, ते तुम्हाला करायचं आहे. आणि हा पुढचा जो पॅरेग्राफ आहे पेज नंबर 54 हा सुद्धा तुम्ही रीड करून घ्यायचा आहे. ओके.